नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? भाषा ही बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, आदानप्रदान करण्यासाठी, वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी अतिशय चांगलं माध्यम आहे. बरोबर आहे. ही भाषा वाक्यांनी आणि शब्दांनी अतिशय समृद्ध झालेली असते. बरोबर आहे. मग वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरले जातात. ते शब्द वाक्यामध्ये कशा प्रकारचं कार्य करतात त्यावरून त्या शब्दांचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. त्यांचे प्रकार केलेले आहेत, ज्याला पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. स्पीच हा शब्द नाव नाही, त्याचा अर्थ होतो भाष्य, आणि त्याचं व्हर्ब फॉर्म आहे स्पीक. बरोबर आहे. भाषेचे किंवा शब्दाचे त्यांच्या कार्यानुसार केलेले वेगवेगळे पार्ट किंवा भाग, यालाच पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. मग आज आपण शिकणार आहोत की नेमके हे शब्द त्या वाक्यामध्ये किंवा भाषेमध्ये कोणकोणत्या प्रकारे कार्य करतात. आलं लक्षात? पार्ट ऑफ स्पीचचे मित्रांनो एकूण 9 प्रकार पडतात. ते आपण एक एक समजावून घेऊया. पहिला नाउन. नाउन म्हणजे काय? तर नाम. एखादी व्यक्ती, वस्तू, स्थळ, प्राणी, गुण किंवा भावना यांना दिलेलं एक विशिष्ट असं नाव, त्याला नाउन असं म्हटलं जातं. अनिकेत, पूजा, टायगर, ऑनेस्टी यांना नाउन्स असं म्हणतात. मग प्रोनाउन म्हणजे काय बरं? तर या नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, त्याला प्रोनाउन असं म्हणतात. पूजा इज व्हेरी इंटेलिजंट गर्ल, शी इज व्हेरी स्मार्ट. मग इथे पूजा हा शब्द पुन्हा न वापरता आपण शी हे प्रोनाउन वापरलं. आलं लक्षात? त्यानंतर ॲडजेक्टिव म्हणजे काय? तर या नामाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द, अतिरिक्त माहिती देणारा शब्द, त्याला ॲडजेक्टिव असं म्हणतात. स्मार्ट अनिकेत, यामध्ये अनिकेत हे नाउन आणि स्मार्ट हे त्याबद्दलची माहिती देणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव झालं. ब्युटिफुल पूजा, यामध्ये ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव झालं आणि पूजा हे नाउन झालं. मग व्हर्ब म्हणजे काय? तर व्हर्ब म्हणजे क्रियादर्शक शब्द. जी क्रिया आपण करतो ती क्रिया दर्शवणारा शब्द, वॉचिंग, रीडिंग, डुईंग, प्लेइंग, गोईंग, या सर्व क्रिया दर्शवणाऱ्या शब्दांना व्हर्ब असं म्हटलं जातं. आलं लक्षात? या व्हर्बद्वारेच या नाउनने किंवा सब्जेक्टने केलेली कृती आपल्याला समजते किंवा दर्शविली जाते. त्यानंतर आपण ॲडव्हर्बची माहिती बघूया. ॲड म्हणजे देणे, अतिरिक्त सांगणे. मग व्हर्बबद्दल जो शब्द अतिरिक्त माहिती सांगतो त्याला ॲडव्हर्ब असं म्हटलं जातं. ही रॅन फास्ट, ओके. शी स्पीक्स स्लोली. हाऊ डज शी स्पीक? शी स्पीक्स व्हेरी स्लोली. इथे आपल्याला एल वाय लावून तो शब्द ॲडव्हर्ब झालेला आहे. आलं लक्षात? त्यानंतर प्रिपोझिशन्स. प्रिपोझिशन्स म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? की जे शब्द नाउन आणि प्रोनाउन यांच्या आधी वापरतात. द वर्ड्स विच आर यूज बिफोर नाउन अँड प्रोनाउन अँड शो देअर रिलेशन विथ अदर वर्ड्स इन द सेंटेन्सेस, त्यांचं इतर शब्दांशी रिलेशन दर्शवतात, त्या शब्दांना प्रिपोझिशन असं म्हणतात, जे पोझिशन दर्शवितात. द बुक्स आर ऑन द टेबल. व्हेअर आर द बुक्स? ऑन द टेबल. मग ऑन हा शब्द ते पुस्तक कोठे आहेत त्याची दिशा किंवा त्याचं स्थान दर्शवतात, पोझिशन दर्शवतात, म्हणून त्याला प्रिपोझिशन्स असं म्हटलं जातं. आलं लक्षात? त्यानंतर कंजंक्शन, ज्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभयान्वयी, जे दोन शब्द आणि दोन वाक्य, दोन उपवाक्य यांना एकत्रित आणण्याचं काम करतात, त्या शब्दांना
कंजंक्शन असं म्हणतात. ही इज नॉट ओनली स्मार्ट बट हँडसम. झालं लक्षात? या बट शब्दांनी त्या दोन शब्दांना एकत्रित केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय? ओ, वाव, ई, ज्यामधून भावना व्यक्त केल्या जातात. हे भावना व्यक्त करणारे भावनादर्शक शब्द हे इंटरजेक्शन्स म्हणून ओळखले जातात. आलं लक्षात? आणि एक नवीन यामध्ये ॲड झालेला आहे पार्ट ऑफ स्पीचमध्ये, ज्याला डिटर्मिनर्स असं म्हणतात. डिटर्मिनर्सचा अर्थ होतो निर्धारक, की जे विशिष्ट प्रमाण आपल्याला निर्धारित करून देतात, विशिष्ट संख्या निर्धारित करून देतात. ईच, एव्हरी, समथिंग, सम, एव्हरीबडी, नन, ओके, यांनाच निर्धारक असं म्हटलं जातं. यामध्ये उपपदांचा सुद्धा उपयोग होतो, ज्यांना आपण आर्टिकल्स म्हणतो. मग आर्टिकल किती प्रकारचे आहेत? तर तीन, ए, ॲन आणि द. आलं लक्षात? अशा प्रकारे तुमच्या वाक्यामध्ये जे जे शब्द येतात ते शब्द या नऊपैकी एका प्रकारामध्ये मोडत असतात. म्हणजे या नऊ प्रकारचा रोल किंवा पार्ट ते शब्द त्या भाषेमध्ये उपयोगात आणले जातात, म्हणून त्यांना पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. म्हणून वाचन करताना तुमच्या डोळ्यासमोर जो शब्द येतो तो शब्द यामधल्या कोणत्या प्रकारात मोडतो हे जर आपण काळजीपूर्वक अभ्यासलं तर मित्रांनो, या पार्ट ऑफ स्पीचचा आपल्याला खूप चांगला सराव होईल आणि आपली भाषा समृद्ध होईल. आलं का लक्षात? ठीक आहे. मग या पार्ट ऑफ स्पीचचा खूप चांगल्या पद्धतीने सराव करा. ठीक आहे. धन्यवाद.